अवघ्या 10 मिनिटात फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ सारख्या महागड्या गाड्या चोरणाऱ्या अज्ञात सराई तिस्माला राजस्थान इथून गुन्हे शाखा युनिटेकने जेरबंद केले. त्याच्याकडून 1,13,00,000 सहा वाणे हस्तगत केली आहेत. ओम प्रकाश लादूराम बिस्नोई याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीने शहरात केलेले 12 गुन्हे उघडकीस आलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चोरलेली महागड्या गाड्या राजस्थान येथे नेऊन अंमली पदार्थ मद्य तस्करी करणाऱ्यांना विकत असे. पिंपरी चिंचवड शहरातून फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ अशा महागड्या गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. शहरातून 11 तर पुण्यातून 1 गाडी चोरीला गेली होती. दरम्यान चोरीमध्ये 3 फॉर्च्युनर गाड्यांचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकात एकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपीला अटक केल्या. त्याच्याकडून 1,13,00,000 सहा वाणे हस्तगत केली आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये बऱ्याच दिवसापासून फॉर्च्युनर, इनोव्हा सारख्या महागड्या गाड्या चोरीला जात असताना माननीय पोलीस आयुक्त सर आर के पद्मनाभन यांनी सर्वांना बोलून एक सूचना दिली होती की याच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीने चोऱ्या होतात का, म्हणजे नाकाबंदी वेळोवेळी, वाहन चेकिंग वेळोवेळी, गस्त वाढवणे या प्रकारचे उपाययोजना करत असताना ज्या ठिकाणाहून गाड्या चोरी जात होत्या त्या ठिकाणचे CCTV फुटेजवरून आरोपी गाड्या सर्व राजस्थानच्या मार्गे जात असल्याच्या लक्षात आलं. त्या दृष्टीने राजस्थानला लक्ष केंद्रित करून आपण गुन्ह्याचा, आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि API पाटील आणि आमची एक युनिट 1 ची टीम ही राजस्थानमध्ये पाठवल्यानंतर तिथे तांत्रिकदृष्ट्या माहिती घेतली आणि आरोपीचा सुगावा लागल्यानंतर त्याचा अजमेर येथे त्याला पकडण्यात आलं आणि आणल्यानंतर त्यांनी 12 ठिकाणच्या गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालं. त्यापैकी आपण 6 गाड्या हस्तगत केलेल्या आहे. त्यामध्ये 4 फॉर्च्युनर, 1 इनोव्हा आणि 1 स्कॉर्पिओ आणि इतर गाड्या आपण बाकी त्याचे साथीदार पकडल्यानंतर शोध घेत आहोत.